सुजलची आजी आहे, हे म्हणजे माझ्या बहिणीचे सासू, हे असंच पाहिजे साईडो साईडो मृत बनून उभी नको राहू साईडो. ए गबरे आज ग्रहण आहे. नमस्ते मित्रांनो आणि माझ्या बंधू भगिनींनो, मी स्ट्रॉंग संजोग आज तुमच्या समोर नवीन रेसिपी घेऊन येणार आहे आई. आणि रेसिपीचं नाव आहे चिकन बिर्याणी. तर मित्रांनो, आज आईची अॅनिव्हर्सरी आहे. आज म्हणजे हा व्हिडिओ मी आज पोस्ट करतोय, पण आईची अॅनिव्हर्सरी होती 26 तारखेला बुधवारी. तर त्यानिमित्ताने आई चिकन बिर्याणी बनवत होती. तर मी चला चिकन बिर्याणी पण आपली रेसिपी पण होऊन जाईल, आणि आपल्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आईने चिकन बिर्याणी होईल ते पण खाऊन होईल. तर बघू आई चिकन बिर्याणी कशा पद्धतीने बनवते. जातो घेऊन तुम्हाला किचनमध्ये, आणि सांगा आम्हाला कमेंटमध्ये की चिकन बिर्याणी कशी झाली. आता तुम्ही बोला हां चिकन बिर्याणी खाल्ली तू आणि सांगणार आम्ही. तर मित्रांनो, या कधी तरी घरी इंस्टाग्रामवर मेसेज करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे आमचे नवीन नवीन रेसिपी, नवीन नवीन जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला आपण किचनमध्ये जाऊ आणि बघू आई कोणत्या पद्धतीने रेसिपी बनवते चिकन बिर्याणीची. चला बाल्कनी तुम्ही किचनमध्ये, मी बॅक कॅमेरा ओपन किचनमध्ये. अरे अगं प्रतिभा कुठे? अरे आज ग्रहण आहे ना, आम्हाला प्रतिभा बसले एका रूम मध्ये. अच्छा, तेच बोललो, इथे उभी नाही राहिली प्रतिभा डोलत डोलत. तर आज प्रतिभा बिना तू काय बनवणार? प्रतिभा नाही आज इथे तुझ्या बरोबर तुला हेल्प करायला. तर तू आज काय बनवते आई? मी आज चिकन बिर्याणी बनवते. ओ माय गॉड, चिकन बिर्याणी? पण त्यासाठी तुला चिकन इथे दिसत नाही मला. अरे हा काय चिकन? ओ बापू, एवढा चिकन? हा. अरे बापरे, हे मी 1.5 किलो चिकन आणलंय. ओके, 1.5 किलो चिकन आणलंयस तू? आणि 1 किलोचा बिलिस्ता बनवलाय मी. 1 किलोचा बिलिस्ता? बिलिस्ता म्हणजे? अरे ते मरून करून घ्यायचं, कांदे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे ना. ओके, तर हे कांदे टाकलेस तू याच्यामध्ये, याचं काय करणार आता? याचं मी आता ते नंतर वाटप करणार आहे, नंतर तुम्हाला मी दाखवते कशी बिर्याणी बनवायची ती. तर मित्रांनो, आज आई चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर आईने चिकन घेतलंय, हे बिलस्ता केलंय आईने, ते कांद्याचं तिकडे, हे बघा हे कांदे आहे तिकडे, कांदा फ्राय करून घेतलेत आईने. आणि आता हे कांदा आई अजून तळून घेते. तर याच्यानंतरची प्रोसिजर तुम्हाला दाखवतो की आई चिकन बिर्याणी कशी बनवणार आहे. हे कांदा जोपर्यंत लाल होते तोपर्यंत विश्रांती घ्या. तर बघू आता हे रेडी झालंय बिलस्ता, हे कांदा फ्राय व्हायचा, असं कांदा फ्राय करून घ्यायचा आपल्याला. हे झाला आई बिलस्ता हे सगळा, आता काय करणार तू? मसाला बनवते. हे बिलस्ता करून झालंय, जसं ते मगाशी तुम्हाला मी दाखवलं होतं आईने बिलस्ता बनवलंय, तर हे पण कांदा फ्राय करून बनवलंय, लाल करून घेतलाय कांदा. आता याच्यानंतरची रेसिपी आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. आता याच्यानंतर काय करणार आहे तू? आता मटण टाकणार आहे सगळा मसाला. ओके, आता आई मटण मसाला याच्यामध्ये कसा टाकणार आहे? मटण चिकन, चिकन ना? ओके, आता आई चिकन याच्यामध्ये टाकणार आहे. मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने चिकन टाकायचं आणि कसं पुढे बनवायचं आहे चिकन बिर्याणी. तर थोडा विश्रांती घ्या. तर आता एवढा मोठा टोप आई ठेवलायस तू, त्याच्यात काय काय टाकलंयस तू या टोपामध्ये? हे बघ, अक्का मसाला टाकलाय. ओके, अक्का मसाला म्हणजे? म्हणजे एलची टाकले, काली मिरी टाकले, दालचिनी टाकले. ओके ओके, तो अक्का मसाला टाकलाय. अर्धा नाही टाकत ना मसाला? हा, अर्धा नाही टाकत. आणि तेजपत्ता टाकलाय. अरे बापरे, तेजपत्ता आहे का? पंकस आहे काय? हे काय? हे आपला अद्रक लसूणची पेस्ट आहे. ओके, अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली आहे. अरे बापरे, गोल चम्मच टाकलाय. दीड चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. आता मी आज सांबार टाकते. अरे बापरे, टमाटा पण घेतले आहे आणि कायदेशीर. किती किलोची बिर्याणी आई? 3 किलोची. अरे बापरे, 3 किलोची बिर्याणी बनवणार आहेस तू? अरे बापरे, टमाटो टाकून हलवा डुलाव करणार आहे आई. टमाटे टाकलाय आणि टमाटे टाकून आता परत एकदा आई हलवा डुलाव करणार आहे टमाट्याचं मिश्रण. अरे हा कसला हा कसला मसाला? बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला टाकला आईने. हे इथं भेटत नाही विरार मध्ये, मी मुंबईवर घेऊन येते कामाला जाते तेव्हा. किती चम्मच टाकलेस तू हा बिर्याणी मसाला? 3. 3 चम्मच नाही तर आपण काय एकच चम्मच टाकू शकतो.
बिलस्ता अरे बापरे हे काय करतेस तू आई दही मध्ये दही मध्ये आईने बिलस्ता टाकलाय तुम्ही बघा मित्रांनो व्यवस्थित एकदम कायदेशीर पद्धतीने बिलस्ता बनवलेला तो दही मध्ये टाकले आईने आणि हा चांगलाच कालवा कालवा घेऊन घेतला आहे करून हे काय करते हो लेकी एकदम बारीक करायचं दह्यामध्ये चांगल्या पद्धतीने कालवा कालव करून घ्यायचे आणि इथे बिर्याणीचा मसाला बनतोय इथे आई बिलस्ता दही मध्ये कालवा कालव करते इथे बिर्याणीचा मसाला शिजतोय हा याच्यात टाकलेला आहे आईने आता हे आईने याच्यात बिलस्ता टाकलेला आहे आणि दही वगैरे मिश्रण याचं सगळं केलेलं आहे आता आई काय करणार आहे तुझ्यात ओ माय कॅट्स अजून याच्यामध्ये आता आई हे काय पाणी आई हे करून घेते कालवा कालव म्हणजे मसाला आपला वाया नाही गेला पाहिजे आणि हे आईने थोडस याच्यामध्ये कालवा कालव करून घेतलाय सगळ्या मिश्रणाचा असा उत्कृष्ट पद्धतीचा मसाला आई मीठ नाही टाकत सर्व टाकते थांब पण आपली प्रतिभा कुठे आहे प्रतिभाची जागा एकदम इथे खाली खाली दिसते आई एकदम प्रतिभा त्या रूम मध्ये आहे बाबा ते बघा हे टाकून झालंय ते आता हे आईने कालवा कालव झालेलं आहे टाकून आणि आपली प्रतिभा इथे उभी असते पण ती आता प्रतिभा इथे उभी नाहीये ती जागा खाली आहे पोस्ट खाली आहे सध्या तर आता मीठ आईने स्वतःने घेतलेलं आहे स्वतःच्या हाताने कारण की प्रतिभा नाहीये इथे आता मीठ टाकायला हे 2 चमच मीठ 2.5 चमच मीठ टाकलेलं आहे आईने आणि 2.5 चमच टाकून हे कालवा कालव परत करून घेते आणि हा मशरीचा बोलते आणि हा आईने मसाल्यांचा डब्बा उघडलेला आहे त्याच्यामध्ये काय जीरा पावडर टाकला 1 चम्मच 1.25 चमच जीरा पावडर टाकला आईने हे कसला मसाला आहे आपला मालवणी मसाला टाकलेला आहे आईने 2 चम्मच आणि परत याचा कालवा कालव करून घेतलाय आईने एकदम कायदेशीर पद्धतीने कालवा कालव करून मस्त उत्कृष्ट पद्धतीने हे बिर्याणीचा मसाला ठेवला आणि हे एकदम कायदेशीर पद्धतीने आईने चिकन काढलाय इथून आणि आता हा चिकन काय करणार आहे काय माहित नाही त्याच्यात टाकणार आहे का नाही त्यासाठी तुम्हाला रेसिपी बघायला लागेल आणि तुम्ही हे चिकन सगळं धुवून घेतलेलं आहे आईने एकदम कायदेशीर पद्धतीने तर तुम्ही विचार करत असाल हा एवढा चिकन कोण खायला आहे तर आज आईची अॅनिव्हर्सरी आहे आई आणि वडिलांची त्याच्यामुळे आई बिर्याणी बनवते तसेच थोडेफार नातेवाईक आलेत आमच्या घरामध्ये तर तुम्ही विचार करत असाल मित्रांनो की हा एवढा चिकन आईने आणलाय तर आम्ही 4 जण चिकन खाणार तर 4 आई आहेत तर आज आईची अॅनिव्हर्सरी आहे आई पप्पांची त्याच्यामुळे आई चिकन बिर्याणी बनवते 3 किलोची बिर्याणी आई घरी एकटी बनवणार आहे आणि तसंच तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मग अशी सगळे मदतीला आलेले आहेत आमचेच नातेवाईक आणि हे बिर्याणीमध्ये चिकन टाकायचं आपल्याला याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि तुम्हाला माहिती तुमचा भाऊ जोपर्यंत खात नाही तोपर्यंत काय तुमचा भाऊ तुम्हाला बोलणार नाही कसं झालंय कसं नाही पण चिकन बिर्याणी सुगंध असा उत्कृष्ट पद्धतीचा येते की मला आता असं वाटतं मी आता असा हात घालून लगेच खाऊन टाकू पण इथे इशारा आलाय धोक्याचा ए करून आणि हा मस्त आहे की उत्कृष्ट पद्धतीने आईने कालवा कालव चिकन करून घेतलाय बघा मित्रांनो आणि आईने टेस्ट केली आहे प्रतिभा नाही बिचारी तर टेस्ट करायला तर म्हणून आईने टेस्ट केलाय आणि हा कालवा कालव करून घेतलाय चिकनचा आपण ह्याच्यामध्येच आपण शिजून घ्यायचंय ह्याच्यामध्ये शिजून घ्यायचं म्हणजे मला कळलं नाही तू काय बोलतेस अरे म्हणजे या मसाल्यामध्येच आपल्याला शिजून घ्यायचंय काय चिकन त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय टाकणार नाहीस नाही थोडासा पाणी टाकते मी नावाला जरा थोडासा नावाला पाणी टाकणार कोणाचं नाव घेऊन पाणी टाकणार आहे हे बघा शिजायचंय थोडा मी अर्धा ग्लास पाणी टाकलं अर्धा ग्लास याच्यात पाणी टाकलं शिजण्यासाठी झाकण ठेवणार आहेस काय नाही आता झाकण ठेवते ना मी ओके तर चल झाकण ठेव पटकन होऊ देत म्हणजे मला पण खाऊन बघायला आणि त्यामध्ये राईस वगैरे ना टाकलाय तू राईस नंतर टाकणार आता हे मटण शिजून दे हे शिजलं ना चिकन म्हणजे शिजू दे ओके हा चिकन शिजू दे त्यानंतर बघू आई बिर्याणी कशी बनवते हा फक्त छोटासा स्टेप आहे ओ माय कॅट आईने झाकणाचा असा भाताचा ठेवलाय भात आजूबाजूला उबळून घेतलाय आणि शिजवून घेतलं मस्त ह्याचा पुढचं काय करणार आहे चिकन बिर्याणीचा ते नक्की तुम्हाला दाखवेल थोडा विश्रांती घ्या तर मित्रांनो हा चिकन शिजवायला 1 तास झालाय चिकन शिजवायला ठेवलेला आहे आता हा चिकन उतरवत आहे तर ह्या दोघी इनी सुजलची आजी आहे हे म्हणजे माझ्या बहिणीचे सासू ते असंच पाहिजे सायडो भूत बनून उभी नको राहू सायडो आज ग्रहण आहे हा मग ठीक आहे आज ग्रहण आहे म्हणून असंच पाहिजे भूत बनून फिरते इकडून तिकडून तर ठीक आहे आता काय करणार आहे तू
असा कडक असा सुगंध येतोय आई, तर प्लीज मला एक वाटी भरून दे खायला। तर हा भात टाकलेला आहे कायदेशीर पद्धतीने, भात बघा बाबू माझे, आरामात आरामात आरामात, माझ्यासाठी मला खायला द्यायचं म्हणून गडबड करू नका, आरामात। आणि असंच पाहिजे तिथून बघते, असंच पाहिजे आज काय काम नाही केलंय, नुसती डोलत डोलत उभी आहे, अजून पण असंच पाहिजे, अजून पण डोलतेच आहे। भात टाकलाय नाही, भात कालवा कालू नाही करायचंय ना। तर ह्या दोघी इनिनी मिळून आणि तिसरी इन आहे तिकडे, तिसरी इन बाय आहे तिकडे, कांदा बिंदा कापते अजून। तर असा उत्कृष्ट पद्धतीचा सुगंध येतोय चिकन बिर्याणीचा। तर आता काय करणार आहे तू, याच्यावर काय कलर बिलर आहे? तर आता बघू हे लोक आता काय करणार आहे याच्यामध्ये। हा भात त्या याच्यात टाकलेला आहे, ह्याला कालवा कालव नाही करायचा आपल्याला, ह्याला असंच ठेवायचं म्हणजे खालून मस्तपैकी थर असेल त्या याची चिकनची। बघा अशा पद्धतीने भाताचा, भातावर भात टाकलेला आहे आई, आईने उकळून ठेवलेला भात, उकळून ठेवलेला तांदूळ, बासमती राईस, एकदम कायदेशीर पद्धतीने असा हा 3 किलोचा राईस झालेला आहे। तर पहिला मला खाऊ दे, खायला मिळेल का नाही माहिती नाही, कारण की सगळे एकसाथच खाऊ तेव्हा मी दाखवेल, पण आता सध्या बघते काय करणार। आता काय करणार आहेस तू? कलर म्हणजे का? रंगपंचमी। हा रंगपंचमी खेळायची आहे। तर आता कलर टाकलाय आईने, हे बघा प्लेटीमध्ये काय घेतलं, डायरेक्ट टाक ना कलर। डायरेक्ट कसं टाकणार मग, प्लेटीमध्ये कसं काय टाकणार तू? बघा ओके ओके ओके, पाणी घेतलंय शाणा म्हणून, एकदम पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये बघू या भाताला कसा कलर येणार आहे। आणि हा पाणी हलवून डोलवून मारते, चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा करून हा पाणी आता याच्यात टाकलाय भाता। हो काय आयडिया लावले रे हिनी, हे बघा असं अशा पद्धतीने मस्त वेगळे कलर येणार आहे भाताला आता। ओ हो, तर हा अशा पद्धतीचा राईस झालेला आहे चिकन बिर्याणीचा। आणि त्याच्यामध्ये हा थोडी एक आहे बिलिस्ता टाकलाय वरच्या वरती, थोडा ठेवला होता आईनी बिलिस्ता, आणि असंच पाहिजे असं बघते तसं का लगेच खाणारच आहे, पण तिला माहित नाही तिच्या अगोदर मीच हडप करणार आहे। बघा हे बिलिस्ते टाकलंय आणि ही बिर्याणी तयार झाली। आणि मित्रांनो ही बिर्याणी तयार झाली, आज आईची अॅनिव्हर्सरी आहे आई वडिलांची, त्याच्यामुळे बिर्याणी बनवली आईने, तर तुम्ही पण या घरी आज बिर्याणी खायला। आणि बिर्याणी मस्त पद्धतीने तयार झाली, आता खाताना मी तुम्हाला दाखवेल जेव्हा सगळे बसतील तेव्हा, तोपर्यंत विश्रांती घ्या। तर आईने बनवलेली बिर्याणी तुम्हाला सांगतो आता कशी झाली, मी खाल्ल्याशिवाय तुम्हाला एक नंबर बिर्याणी झाली प्रतिभा। बिर्याणी कशी आली? छान झाली। कशी पाहिजे बिर्याणी? ओ माय गॉड अशीच पाहिजे। तर मित्रांनो तुम्ही या, तुम्हाला यायचं असेल तर खायला, आणि नवीन रेसिपी खायला यायचं असेल तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा। आता मी खाते नंतर बोलतो, थांबून झालं मी तुमच्याशी बोलतो। तर मित्रांनो एक नंबर होती बिर्याणी, तुम्हाला कशी वाटली? आता तुम्ही बोला हा खाल्लीस तर तू आणि आम्ही वाटणार, आम्हाला कळणार। तर मित्रांनो मी हेच सांगत आलो तुम्हाला की मला इंस्टाग्रामवर फक्त एक मेसेज करा की दादा आम्ही येतोय, पण एक दोन दिवस अगोदर मेसेज करा म्हणजे आम्हाला असं रेसिपी बनवायला, आणि आईच्या हातचं चमचमी जर खायचं असेल तर नक्की मेसेज करा। आणि हो तुम्ही व्हिडिओ बघून फक्त असं ढकलून देता पुढे, पण व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करत नाही, तर प्लीज पहिला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा, त्याच्या अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आमचे तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन येईल वरती की आज संजोग भाऊने व्हिडिओ सेंड केला आहे। तर मित्रांनो चला रजा घेतो, काळजी घ्या तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो। जय हिंद जय महाराष्ट्र।